मस्त पैकी सी फूड खायला मिळेल. आणि हे जे आहेत ना हे नदीतले केकडे आहेत, काडीतले नारळाच्या झाडाच्या खाली जसं चिकन बनवतोय मालवणी पद्धतीचं चिकन, काय कलर आलाय ऑथेंटिक मालवणी जेवण जेवायचं असेल तर तुम्ही आशा लंच होमला येऊ शकता. आपला चिवला बीच आहे आणि हा चिवला बीचचाच रोड आहे ना, तर तिथे जा बघा बोर्ड लावलेला आहे आशा लंच होम. इथून तुम्हाला आतमध्ये द्यायचं आणि डाव्या हाताला मग आशा लंच होम आहे. सो बघा इकडून तुम्हाला यायचं आहे आणि इकडे गाडी तुम्ही पार्क पण करू शकता, पार्किंगची पण चांगली व्यवस्था आहे. नारळांच्या झाडाच्या सान्निध्यातच तुम्हाला मस्तपैकी आपलं घरगुती मालवणी जेवण मिळेल. आशा लंच होम चुलीवरचं जेवण आणि याच्यावरती सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, सो तुम्ही फोन करून पण येऊ शकता. तर या बघूया चुलीवरती काय शिजतं येते. सो बसायची सोय आहे बघा अशी, पॉम्प्रेट क्रॅब किंगफिशर फ्राय क्रॅब ग्रेव्ही अँड प्रॉन्स फ्राय. आणि इकडे आपलं घरगुती किचन, जेवण चालू आहे, गरम मसाल्याचं वाटण चालू आहे आणि ग्रेव्ही कसली आहे चिकनची ग्रेव्ही आहे. हे बघा इकडे चिकन मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे बघा इकडे मस्तपैकी भरपूर बांगडे आहेत आपले, बघा तर फ्रेश तुम्हाला बांगडे खायला मिळतील. मनोज मामा आणि रोहित मामाचा फिशिंगचा बिझनेस आहे. मनोज मामा किती बोटी आहेत आपल्या? एक तीन चार बोटी आहेत. तीन चार बोटी आहेत सुरमईसाठी आणि कटल फिश साठी. आमचा फिशचा सप्लायचा बिझनेस आहे. अच्छा हा, त्याच्यामुळे घरामध्येच फिश आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. हो हो ओके. हे काय बनतं इकडे? उसळ आहे, स्क्वीड बघा, बांगड्याची करी, बांगड्याची करी आहे आणि वाटण चालू, वाटण चालू आहे. बघा आपलं एक टिपिकल मालवणी कोकणी किचन आहे. आणि बघा तिकडे आपण मालवणी चिकन बनवायला सुरुवात केली आहे. बघा काय काय टाकलं आपण? तेल आणि जिरा, जिरा हे गरम मसाल्याचे हे मसाले टाकले आहेत, खडे मसाले, खडे मसाले, कांदा. आणि बघा ही जी चूल आहे ना ही पण बघा युनिक आहे आणि ना एका वेगळ्या प्रकारच्या इंधनावरती चालते. हे बघा हे ॲग्रिकल्चर वेस्ट पासून ना इंधन बनवतात आणि त्याच्यापासूनच ही चालते. रेग्युलेटर लावलेला आहे, हा बॅटरी आहे, फॅन आहे, रेग्युलेटर आहे, चेक करा. मला पण नाही माहिती, जर कोणाला माहिती असेल ना या चुलीबद्दल तर डू लेट मी नो. इंटरेस्टिंग आहे, स्पेशली गावाला खूप फायद्याची आहे. चुली व्हायची हा. अरे पण म्हणजे ही बॅटरी म्हणजे पण म्हणजे चालते या इंधनावरती ना? हा चालते इंधनावरती. ते त्याला जळवायचं म्हणजे हवा लागते ना, तिथे दोन फॅन आहेत तिकडे इथे साईडला, त्याला दोन असे हे लावलेले आहे बघा, याच्यातून ती हवा हवा आतमध्ये जाते. ती निकारे पेट्रोल रनचं काम करते म्हणजे ते जे पण मग लाईट गेली तर ती चालणार नाही म्हणजे? चालणार, फक्त चार्जिंग करून घ्यायची आहे बॅटरीची. अच्छा चार्जिंग करून घ्यायची. चार्जिंग केली ना दोन तीन दिवस ती चालते. कंप्लीट 8 तास चार्ज केला ना तर ती तुम्हाला 2-3 दिवस चालते. अच्छा ओके, म्हणजे बरं आहे बघा. विदाऊट इलेक्ट्रिसिटी पण ही चूल मस्त चालते. बघा आपला आता कांदा पण मस्तच भाजला गेला आहे, थोडा मस्तपैकी लालसर झालेला आहे. लसूण पेस्ट आणि लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, मस्त मालवणी चिकन रेडी होईल आपलं. टाकलं मसाले तुम्ही एकत्र करून घेतले कारण इथे कसं फास्ट करावं लागतं. त्याच्यात तो आपला मालवणी मसाला आहे, चिकन मसाला आणि हे काश्मीरी लाल पावडर, काश्मीरी लाल पावडर. ओके सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तर या चुलीबद्दल कोणाला माहिती असेल ना तर मला डू लेट मी नो, कमेंट करून मला नक्की सांगा. आता टोमॅटो टाकला आहे बघा, आता टोमॅटोचे तेल सोडायला सुरुवात झालेली आहे. आता थोड्या दिवस आपण मसाला टाकूया. सगळे आपले मसाले पण गेलेले आहेत आणि ते आपण असं मस्तपैकी नारळाच्या झाडाच्या खाली जसं चिकन बनवतो आहे मालवणी पद्धतीचं चिकन. मसाले टाकल्यावर काय सुगंध आला आहे बघा, एकदम मौसम. हां हां हां, दणदणीत एकदम. हे बघा खाली आग बघा त्याची किती आहे ती या चुलीची. आणि बघा आता आपण मस्तपैकी चिकन टाकलेलं आहे, मसाल्यात घोळून घेऊया. आणि मॅरिनेट करायला काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात आलं लसूण पेस्ट, हां लिंबू, हां आणि हे मसाला चिकन मसाला, चिकन मसाला कळवत. किती वेळ ठेवलेला ते मग? हे 1-2 तास मॅरिनेट करायला. एवढं तुमचं जास्त मॅरिनेट होईल ना एवढा जास्त टेस्ट. एवढं काय आता मस्तपैकी चिकन फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकूया. तो चिकन ज्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं ना त्याचं पाणी आहे. आपलं हे मालवणी मसाल्यातलं आपलं मालवणी घरगुती चिकन. सो आता ह्याला जरा तेल आलं ना की मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त आहे की कशाचं वाटण टाकायचं? कांदा आणि खोबरं घातलेलं असतं ना. हां यस, नारळाचं मेन आहे आपल्याकडे मालवणी जेवणामध्ये. सुका नारळ असतो तो भाजायचा, त्याच्यात एक कांदा आणि थोडीशी लसूण आणि ते भाजताना त्याच्यात थोडंसं आलं टाकायचं. त्याचं वाटण मग ते थोडीशी जाडसर ग्रेव्ही घेऊन टाकायचं. मला आपल्याला जेवढं जाड करायचं तेवढं त्या प्रमाणात त्याच्यात ते टाकायचं. यस, तर ते आपण आता वाटण टाकूच थोड्या वेळात, जरा तेल सुटू दे त्याला. तर बघा आपल्या इकडे वाटप आलेलं आहे. आता याचीच खरी चव आहे मालवणी
चिकन म्हणजे आपलं वाटप मेन म्हणजे खोबऱ्याचं खोबरं कांदा खोबरं कांदा सुकं खोबरं आणि कांदा भाजलेला बघा काय मस्त कलर आलाय बघा जशी आपल्याला ग्रेव्ही जशी जाड जमा टाकायची हा जास्त पण टाकून उपयोग नाही चव बस झालं आता हे आपण असं शिजलं ठेवूया आणि आता नेक्स्ट आपण काय बनवणार का नेक्स्ट खेकडा मसाला आणि खेकडा फ्राय सो आता आपण बघूया खेकडा मसाला आणि खेकडा फ्राय आणि बघा आपण आता खेकडा मसाला आणि खेकडा फ्राय साठी खेकडे घेतलेले आहेत हे कशासाठी आहेत हे फ्राय साठी आहेत ग्रेव्हीसाठी आणि बघा हे जे फ्राय साठी जातात ना तर ते समुद्रावरचे खेकडे आहेत आणि हे जे आहेत ना हे नदीतले खेकडे आहेत खाडीतले ओके तर हे आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आता बघूया हे कसे बनवायचे ते आपण अजून खाडीतल्या खेकड्या तो आता आपण साफ करणार आहोत हे बघा हे दाखव तुम्हाला ही ना हे असं असतं ना कसं ही मादी असते हे नर असताना त्याला नुसतं फक्त असंही असतं ही मादी आहे आणि हा आहे ना हा नर आहे हे याच्यात दोन जाती आहेत हा आहे ना ग्रीन कलरचा म्हणजे हा एक्सपोर्ट होतो बाहेर जातो बघा तो खेकडा आणि आपला हा जनरली ह्याच्यात मिळतो म्हणजे खाडीतच असतो हा पण खाडीतच मिळतो पण हे गावठी टाईप आहे हा बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आहेत हा रेड कलर काळपट रेड कलर होतो हा थोडा ग्रीन कलर ग्रीन कलर हा हा एक्सपोर्टला जातो सगळा हे मोठी असेल एक किलोची असेल तर त्याला आज 1200 रुपये केजी जर येत अरे वा मग आता हे आपल्याला कुठे मिळतात सगळे खाडीत समुद्र आणि खाडी तिथे मिळते ओके ही मादी हा नर ओके आणि बघा ही मादी आहे ना याच्या आतमध्ये बघा इथे अंड तयार होतं इथे अंड तयार होतं ओके बघा ही अंडी बघायची असेल ना तर तुम्ही इकडे बघू शकता हे बघा याच्यामध्ये ही अंडी तयार झालेली आहे पण हे समुद्रातले खेकडे आहेत ओके तर असं काय आहे काका की आपण समुद्रातले खेकडे फ्रायसाठी वापरतो आणि खाडीतले खेकडे ग्रेव्हीसाठी वापरतो खाडीतले खेकडे कडक असतं कवचाचं अच्छा आणि ह्याचं कसं असतं सॉफ्ट असतं तुम्हाला असं हे फ्राय केला तसं हाताने पण तोडू शकता हा नाही हा तुम्हाला हा असा क्रॅब कटर घेतला पाहिजे अच्छा हा तोडायला झाला तर तुम्हाला क्रॅब कटरनेच तोडावं लागतं म्हणून हा आपण मसाल्यामध्ये बनवतो हा मसाल्यामध्ये ह्याचा फ्राय होऊ शकत नाही कारण कडक असतो तो सॉफ्ट असतो त्याच्यामुळे आपल्याला फ्राय आता हेच वापरायचे आणि हे आपण मसाला बनवायचा आहे बघा काकाने साफ करायला घेतलेला आहे काका फुल ऑन एक्सपर्ट आहे एकदम माशांमध्ये वरचं कवर आहे ना ते परत ह्याच्यात टाकायचं बॉईल करताना बॉईल करताना कवर मग परत ह्याच्यावर असं लावून दिलं लावून दिलं जातं ना मसाला त्याच्यात मसाला पण आपण म्हणजे मसाला म्हणतो म्हणजे ही काळी ग्रेव्ही आहे ना आपली चिकनची जी ग्रेव्ही असते ना त्याच्यातच कांदा आणि मसाल्यामध्ये ते करून परतून त्याच्यात तो मग अच्छा ती शिजवायचे नंतर सेम चिकनची प्रेशरच असते बघा हे सगळं प्रॉपर असं साफ करावं लागतं म्हणजे खेकडा मसाला किंवा खेकडा फ्राय बनवणं म्हणजे जरा मेहनतीचं काम आहे आता हा साफ करून घेतात हा आपला नर आहे खेकड्याचा ह्या पोर्शन असतो ना इथून तो खातो हे आता ते मिठलं आहे अच्छा ओके ओके हे खेकड्याचं तोंड आहे म्हणजे हे तोंड आहे इथे छोटस डोक्यात हा इथून पकडून मग इथे आणतो हा मग ते इथून हे करून खातात हे तुम्हाला माहिती होतं का मला कमेंट करून नक्की सांगा की अशा प्रकारे खेकडा खातो ते इथून आणून तो पकडून काही आणतो इथे तोंडात येतो मग इथून ते खातात अच्छा 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 हा छान पहिल्यांदाच माहिती पडलं मला पण परत तेच तर ताकद लावायला लागते ना याला आता हाल पण साफ करून घेतील सो आता आपण पहिल्यांदा खेकडा फ्राय करतो आणि हे काय ओके आणि इकडे मीठ आहे लिंबू अच्छा हे बेसिक आहे एकदम त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी फ्राय करणार आहोत आणि इकडे आपला तवा आता तापायला सुरुवात होईल मीठ टाकलेलं आहे आता मिरचीचा ठेचा अच्छा आत भरायचा का हा पण याला आपण अजून बाकी काय मसाला लावणार नाही बाहेरून घरात नाही आणि हे फ्राय मच्छी फ्राय करतात मच्छी फ्रायचा मसाला ना इकडे मिरची पावडर आहे नुसती मिरची पावडर इकडे आपला मालवणी मसाला आणि तांदळाचं पीठ आहे वा का मसाले सर बघा खेकडा फ्राय मसाला आणि तांदळाच्या पीठामध्ये टाकलेले आहेत तो आणि आता फ्राय करायला सोडलेले आहेत सेकंड क्रॅब थर्ड क्रॅब डेंगा आणि आता हे ना आपल्याला झाकून ठेवावे लागतात नाहीतर हे फुटतं आता किती वेळ ठेवायचं आहे हां 5-10 मिनटात होतात रेडी हां त्यानंतर मग पलटी करायची सो रेडी झाली ना की तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आता आपण बनवायला घेतो खेकडा मसाला खेकडा मसाल्यासाठी आपले खेकडे तर आहेतच जे आपले हे खाडीतले खेकडे आहेत ओके आणि इकडे काय आहे कांदा लसूण खोबरं वाटत ना सुकं खोबरं आहे ना ओके इकडे आपला मालवणी मसाला आहे इकडे मिरचीचा ठेचा आहे हे लाल तिखट आहे गरम मसाला आहे आणि इकडे कांदा आणि टोमॅटो आहेत ओके आता सगळं साहित्य आपलं रेडी आहे इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी कांदा घ्यायला आहे तोपर्यंत बघा इकडे आपले खेकडा फ्राय आहेत ना रेडी झालेले आहेत एका साईडने
बघा, मस्त झाकण काढलं बघा, काय कलर आलाय बघा. आता हे पलटी करून घेत आहे. तो कोणकोण येत आहे खेकडा फ्राय खायला कमेंट करून नक्की सांगा मला. उत्तम वाटतं बघा, मला आत्ताच भूक लागली आहे. लवकर आपण टेस्ट करायला घेऊया. तेलामध्ये आपला कांदा मस्तपैकी गरम होतो आहे. त्याचा याच्यात केला तो मिरचीचा ठेचा. तो त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण होतं मिरचीच्या ठेच्यामध्ये. तो इकडे आई बनवते आहे आणि आपण योजनेला विचारू. योजनेला काय आवडतं? खेकडा आवडतो. योजना कोणता? खेकडा मसाला आवडतो की खेकडा फ्राय आवडतो तुला? खेकडा. कसा पण खेकडा आवडतो. आणि चिकन? चिकन जास्त चिकन आवडतं, फेवरेट. अच्छा, टोमॅटो टाकतात. आता हे गरम मसाला टाकला आहे, लाल तिखट लाल मसाला आपला. कोकमा टाकली आहेत, कोकमा तर मेन आहेत. मालवणी जेवण म्हटलं की कोकमा असलीच पाहिजे. आणि इकडे आपला मालवणी मसाला. जणजणीत बनवतात आणि त्याच्यात बनवतात ते खेकडे आपले पक्के खेकडे एकदम. तो जर तुम्हाला ऑथेंटिक मालवणी जेवण जेवायचं असेल तर तुम्ही आशा लंच होमला येऊ शकता. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थोडं पाणी टाकलं आहे आता आणि आता मस्त वेगळे शिजवून घ्यायचं. किती वेळ शिजवायचं? 15-20 मिनटे शिजवायचं आहे. आणि त्यानंतर मग आपला खेकडा मसाला पण रेडी होईल. तो बघा, आपला खेकडा फ्राय पण आता रेडी झालेला आहे. छानच आहे. तो बघा, आपला खेकडा फ्राय आता रेडी झालेला आहे. आणि आता खेकडा मसाला पण आपला मस्तपैकी शिजायला लागला आहे. बघा, उकळी फुटलेली आहे आणि थोडं आता मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. थोडा वेळ अजून शिजवूया. मस्तच उकळी आलेली आहे. ही सुरमई ना ग्रेव्हीसाठी म्हणजे आपल्या सारासाठी ना मॅरिनेट करून ठेवलेली आहे. सो बघा, खेकडा मसाला आता चांगला शिजला आहे. पण आता याच्यामध्ये वेळ झाली आहे ती आपलं वाटण टाकायची. वाटण म्हणजे आपल्या मालवणी जेवणाचा सगळा सार आहे. तर ते आता वाटण टाकून घेऊया. त्याच्यामुळे जो थिकनेस येतो आणि चव लागते ॲक्च्युली खोबऱ्याची. आणि हे सगळं सुकं खोबरं आहे. आता 5 मिनटात आपला खेकडा मसाला रेडी होईल. नंतर मग आपण जेवायला घेऊ. तुम्हाला दाखवतो या जेवणाच्या ताटात काय काय आहे आशा लंच होममध्ये. सो बघा, आपण जो मगाशी खेकडा मसाला बनवत होतो ना, तो हा इकडे आपला खेकडा मसाला आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी कोळंबी फ्राय आहे. बघा, इकडे बोंबील फ्राय आहेत. आपला इकडे खेकडा फ्राय आहे. त्यानंतर इकडे आपली पापलेट थाळी आहे. बघा, पापलेट थाळी. आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी चिकन पण आहे. मध्ये बांगड्याचं तिखलं आहे, जवला फ्राय आहे, कोकम कढी आहे, सार आहे. इकडे मस्तपैकी तांदळाची भाकरी आहे आणि वडे आहेत. त्याच्याशिवाय मग इकडे सुरमई थाळी पण आहे. तर सुरमई थाळी, परत एकदा आपलं तिखलं, बोंबील फ्राय, चिकन, कोकम कढी, सार, राईस आणि वडे. इकडे आपला बांगडा फ्राय आहे. इकडे वेरली मच्छी आहे, तर ती पण एकदा टेस्ट करा. मस्तपैकी फ्राय आहे इकडे. इकडे स्क्वीड मसाला आहे. सो असं बघा, पूर्ण जेवणाची दावत आहे. बघा, तुम्हाला अशा प्रकारचं व्हेरिएशनवालं मस्तपैकी सी फूड खायला मिळेल. आणि जसं मी तुम्हाला बोललो की मनोज मामाचाच इकडे आपला फिशिंगचा पण बिझनेस आहे. त्याच्यामुळे घरातलीच फिश आहे, एकदम ताजी ताजी फ्रेश बोटींमधून मिळालेली इकडे तुम्हाला खायला मिळेल. सो अशा प्रकारचं फिश खायचं असेल तुम्हाला मालवणच्या चिवला बीचला, आशा लंच होमला नक्की व्हिजिट करा. आणि इकडे सगळे आपले पडद्यामागचे कलाकार आहेत. ओके, इकडे मनोज मामा आहे, मामी आहे, काका आहेत सगळे आणि काकी आहेत. ओके, तर हेच सगळे जेवण बनवतात. आपलं हे सगळं घरगुतीच मालवणी जेवण आहे, कारण त्यांचं घर पण इकडे चिवला बीचलाच आहे, दुरीवाड्यात. आणि इकडे आपलं हे आशा लंच होम आहे. तर त्याचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेलच. चिवला बीचला आलात तर घरगुती मालवणी चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्की या. आणि अशा प्रकारचं वेगवेगळं मालवणी फिश ट्राय करा. मनोज मामा, हे 7-7 दिवस चालू असतं? कायमस्वरूपी चालू असतं ना. ओके, तर तुम्ही कधी पण आलात तर इकडे येऊ शकता आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता. आणि बाकी आपलं भरपूर कॅपॅसिटी आहे तशी बसण्याची. आणि मस्तपैकी आपल्या समोर नारळाची झाडं आहेत आणि तिथेच आपलं बसून मस्तपैकी आपण जेवू शकतो. आणि वेळ झाली आहे ते आपलं हे सगळं टेस्ट करण्याची. ओके, सो आपली ही सगळी फिशची दावतच आहे अशा लंच होममध्ये. आणि इकडे बाजूलाच मस्तपैकी आपला चिवला बीच आहे. चिवला बीचवरून मस्तपैकी समुद्राचे वारे येत आहेत. इकडे मस्त नारळाची झाडं आहेत. अशा सेटिंगमध्ये आपण आता बसलो आहोत आणि मस्तपैकी आता फिशवरती ताव मारणार आहोत. व्हेरिएशन तर प्रचंडच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, इकडे खेकडा पण आहे, पापलेट पण आहे, सुरमई पण आहे, इकडे स्क्वीड पण आहे, इकडे आपला खेकडा फ्राय पण आहे, इकडे बोंबील आहेत आणि त्याच्या इकडे प्रॉन्स आहेत. सगळं खायचं आहे पण आता थोडं थोडं खायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा काय ट्राय करूया ना, तर मला वाटतं प्रॉन्स पहिल्यांदा ट्राय केलं पाहिजे. तर थोडे प्रॉन्स घेतो. काय खाऊ? नाही, तू मला सांग मी काय खाऊ. हेच खाऊ, प्रॉन्सच खाऊ. प्रॉन्सच आवडतात. तुला पण प्रॉन्स आवडतात? तुला चिकन आवडतं? आता योजनेला चिकन जास्त आवडतं. प्लेट आण. प्रॉन्स मस्त आहे. पुढे बोंबील फ्राय कसं आलं आहे ते. वा, एकदम क्रिस्पी आहे, कुरकुरीत. चालत आहे एकदम. मीठ ट्राय करूया इथे.
मामा स्क्वीड जनरली कशावर खातात? भाकरी बरोबर की भाकरी बरोबर चपाती भाकरी बरोबर ना ओके तर इकडे आपल्याकडे तांदळाची भाकरी आहे थोडी भाकरी घेऊया आपण स्क्वीड आणि तांदळाची भाकरी चांगलं लागते आणि आता सगळेजण बोलत राहतात की मी सगळ्या खात राहतो म्हणजे बायकोला मी खायला देत नाही ओके तर आता प्रेरणाला विचार प्रेरणा काय तू काय खाणार आहे ओके चिकन बनवताना मी होतो ना त्याच्यामुळे मला जास्त आवाज वाटतो छानच झालं आहे मालवणी चिकन सो आता बघा आपल्या इकडे मस्तपैकी खेकडा फ्राय आलेला आहे ओके तर मी पण घेतो आणि प्रेरणा पण घेते प्रेरणाने क्रीम घेतलेला जो व्हाईट व्हाईट पोर्शन असतो ना मस्त लागतो चांगला शिजला आहे खेकडा सो मामा जे समुद्रातले खेकडे असतात ते नेहमीच भरलेले असतात की त्याच्यामध्ये पण पौर्णिमा अमावस्या असते आता जी मादी जातीची जी खिचडं असते जी आता ही मादी जातीची लाख भेट तो कायम भरलेला असतो अच्छा आणि जी अमावस्या पौर्णिमेला जी असते मी ज्यावेळी काठ टाकते त्यावेळी ते साधारण पौर्णिमेच्या वेळी टाकते त्यावेळी थोडीशी नरम भेटते त्यावेळी अच्छा अदरवाईज अदरवाईज भरते खेकडा तर छानच आहे आणि आता आपण थोडा खेकडा मसाला ट्राय करूया ओके सो तर वेळ झाली तर आपला खेकडा मसाला ट्राय करायचा आता खेकडा मसाला थोडं ट्रिकी आहे आता हा जो खेकडा मसाला आहे ना हा आहे खाडीतला तर त्यामुळे मोठे खेकडे आहेत त्याच्यामुळे नाही ना जरा कट करून खावे लागतात तर म्हणून मामा कट करून पण मिळतात ना हो कट करून ओके सो बघा हा मोठा खेकडा आहे आणि याच्या आतमध्ये हा खेकडा आहे त्याचा एक पीस आहे तो आता इकडे आपण खायला घेऊया प्रेरणा एक ढेंगा उचललाय ओके मी आपला खेकडा घेतो ऍक्च्युली मला खेकडा मसाला जास्त आवडला खेकडा मसाला तर उत्कृष्टच आहे ओके तर इकडे आलात तर तुम्ही खेकडा फ्राय आणि खेकडा मसाला नक्की मागवा खेकडा मसाला तर मस्ट मागवा खूपच छान डिश आहे मामा नेहमी अवेलेबल असते खेकडा मसाला खेकड्यासाठी आमच्याकडे स्पेशल खेकडा मसाला हा स्पेशल आहे हा ना ओके आणि तो 12 महिने अवेलेबल असतो 12 महिने ओके तो तुम्ही चिवला बिवला कधी पण येते मालवणला तुम्ही इकडे येऊन खेकडा मसाला तर नक्की ट्राय करू शकता आणि मामा ही डिश कोणती आहे वेरली म्हणजे काय असतं गोव्याला भेटत मोदक असतात ना मोदकातलीच एक जात आहे ती अच्छा मोदकातलीच एक जात आहे ओके तर ही जरा एक फ्राय मध्ये आहे तो बघा मी एक ट्राय करतो वेरली जवळजवळ बोंबील फ्राय सारखंच जातं ना मांदेली फ्राय हा मांदेली फ्राय सारखंच जातं ना मला पण पहिल्यांदा मांदेली फ्रायच वाटलेली त्यानंतर मागे इकडे पापलेट आहे सुरमई आहे तिथे आपण नेहमीच खातो इकडे बांगडा तर आहेच ओके तर क्वाईट ऑब्व्हियस आहे तुम्ही मालवणला येत आहे तर बांगडा सुरमई आणि पापलेट तुम्हाला मिळणारच फ्रायचे तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ग्रेव्हीमध्ये पण बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत इकडे सार पण आहे इकडे तिखलं पण आहे आणि त्याच्याशिवाय ते चिकन पण आहे तर तुम्ही ही चिकन थाळी किंवा तुम्ही इकडे सुरमई थाळी किंवा पापलेट थाळी मागवली ना तर तुम्ही पोट भरून घेऊ शकता ओके तर आता आम्ही पण जेवायला घेतो आणि जर तुम्ही मालवणला चिवला बीचला येत आहे तर आशा लंच होमला नक्की व्हिजिट करा मस्त जागा आहे समुद्रापासून 2 मिनटं तुम्ही माझ्या उजव्या हातालात ना समुद्र पण बघू शकता आणि समुद्रावरून तुम्हाला असं वॉक करत यायचं आहे जसं नारळाच्या झाडातून वॉक करत आलात तर इथे या मस्तपैकी नारळाच्या झाडाच्या खालतीत बसून तुम्ही असा हा मालवणी पाहुणचाराचा आनंद घेऊ शकता ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत नेटवर्क आहे त्याच्यामुळे तुम्ही कॉल करून पण येऊ शकता सो आशा लंच होमला नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद.